इतक्या लवकर पत्र दिलं त्यांनी, पहा किती लोकसभा सचिवालय किती फास्ट काम करतं ह्या बाबतीत. खरं म्हणजे 15 दिवसापूर्वी मी आमच्या पक्षाचे सचिव अनिल देसाई आणि अन्य काही खासदार आम्ही लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की बाबा हा काहीतरी आमच्यात एक वाद पक्षांतर्गत डिस्प्यूट सुरू आहे. एकच कार्यालय दोघांना दोघे वापरताय. तेव्हा ओम बिर्ला यांचं असं सूचना होती लोकसभा अध्यक्षांची, उनको मैं अलग कार्यालय दे दूंगा. आम्ही त्यांना लगेच पत्र पाठवलं लोकसभा सचिवालयाला की आपण जे सूचना केली आहे ती आम्हाला मान्य आहे, तुम्ही त्यांना वेगळं कार्यालय देऊ शकता. पण ठीक आहे, आता काल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यावर अत्यंत आनंदाचं भरतं काही लोकांना आलं आहे आणि त्या अवस्थेमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळातलं कार्यालय, लोकसभेतलं कार्यालय याचा ताबा घेण्याचा प्रयत्न जरी सुरू असला तरी मी पुन्हा सांगतो, हा आनंद त्यांचा आऊट घटकेचा ठरेल. इलेक्शन कमिशनने दिलेल्या निर्णयावर त्या विरोधामध्ये शिवसेना म्हणजे आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आणि त्याच्यावरती सुनावणी सुरू आहे. ज्या पद्धतीचा निर्णय दिलेला आहे हा अत्यंत घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि वस्तुस्थिती आणि परिस्थितीचं भान न ठेवता दिलेला आहे. मूळ पक्ष शिवसेना आहे, त्यातून काही लोक फुटून गेलेत, आमदार काही खासदार जे पक्षाच्या चिन्हावरच निवडून आलेले आहेत, ज्यांना उमेदवार उद्धव ठाकरेने केलेला आहे किंवा शिवसेनेने केलेला आहे, उद्या ते निवडणूक त्यांचा पराभव होऊ शकतो. आज ते आमदार खासदार आहे, त्यांना मिळालेली मतं ही उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळ्यांनी प्रचार करून मिळवलेली मतं आहे, ही त्यांची स्वतःची मतं नाही आहे. उद्या जर निवडणुका झाल्या तर या सगळ्यांचा जर पराभव झाला तर निवडणूक आयोग आपला निकाल फिरवणार आहे का? पण निवडणूक आयोगानं अत्यंत आंधळेपणानं दबावाखाली अंमलाखाली कसल्या मी सांगणार नाही हा निर्णय दिला आणि त्या विरोधामध्ये आत्ता या क्षणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. घेतलं त्यांनी ताब्यात, ठीक आहे, आम्ही इथे महाराष्ट्रात आहोत, आम्ही दिल्लीत जाऊ, त्या पाहू काय करायचं ते. शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी होती आहे, यात शक्यता व्यक्त केली जाते की काही पद होईल, काही नवी पदे येतील, काही घटना. मला काय उद्धव ठाकरेंकडे आमंत्रण नाहीये. तुम्ही कोणत्या शिवसेनेविषयी बोलताय? इलेक्शन कमिशनने ज्यांना शिवसेना मानल्या त्याला आम्ही शिवसेना मानतच नाही, लक्षात घ्या. आणि शिवसेनेची कार्यकारिणी आधी झालेली आहे, उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहे, एवढंच मी सांगू शकतो. असे प्रकार होत असतात गटातटाचे. मगाशी म्हणालो हे सगळं आऊट घटकेचा खेळ आहे, आऊट घटकेचा खेळ किती चालतो पाहू आपण. जोपर्यंत दिल्लीतून डोंबारी डमरू वाजवतो तोपर्यंत नाचत बसतील माकडं, पुढे काय. कधीतरी या राजकारणाचा शेवट आणि अंत होणारच आहे. कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही राजकारणामध्ये, हे त्यांनाही माहिती आहे ह्यांनाही माहिती आहे. 2024 साली खेळ संपलेला असेल. मला माहिती बघा दुसऱ्या कुठल्या कोण काय करत असेल मला काय. मी माझा माझी जी शिवसेना आहे जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, उद्धव ठाकरे त्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्या पक्षाचं नेतृत्व जे आहे संसदेचं ते माझ्याकडे आहे. आणि आता जर कोणी त्यात परस्पर बदल करत असेल तर तो कायदेशीर लढाई आहे, ती आम्ही लढू. कोर्टामध्ये जेव्हा सुनावणी सुरू होती तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण
विधानसभा विधानसभेच्या खुर्चीवर जे नरळ झिरवळ तेव्हा बसले होते त्यांनी ते निलंबन केलेलं आहे ना, याचाच अर्थ सर्वोच्च न्यायालयाचा जो निरीक्षण आहे ते बरोबर आहे. त्या सभापती पदाच्या अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर जे अध्यक्ष बसले होते त्यांनी 16 आमदारांचे निलंबन केलेलंच आहे आणि बरोबर न्यायालयानं तो मुद्दा पकडलेला आहे आणि तो अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना इलेक्शन कमिशनने घाईघाईने निर्णय दिला आहे. हे सगळं बेकायदेशीर आणि घटनाबाह्य. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.